आजचा आपला चिंतनाचा विषय आहे नामस्मरण. येस, आता तुमच्यातले कितीतरी जण नामस्मरण करते असतील, जपमाळ करत असतील, आणि बहुतेक जण तर काही करतही नसतील आणि त्यांना आवडतही नसेल की हे काय आहे. पण जसं मी नेहमी म्हणतो, स्वानुभव घेणं गरजेचं आहे. तुम्ही काही दिवस करून पहा, जपमाळ घेऊन बघा, किंवा एखादं नामस्मरण ओंकार आहे काय असतं हे ज्या आपल्या संस्कृत भाषेतले जे काही नामस्मरण आहेत, नावं आहेत, ओंकार ध्वनी वगैरे आहेत, हे ह्याच्यातून एक ध्वनी जो निर्माण होतो त्याच्यातून एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये मनामध्ये जात असते. आणि ते आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर केलं तर त्याचे चांगले परिणाम आपले आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती होत असतात, आपल्या मेंदूवरही होत असतात. म्हणजेच काय तर सर्वांगावरती तो ध्वनीचा परिणाम होत असतो. आणि म्हणून याच्यावर चिंतन करा की आपण हे करून पाहायला हवं की नको. याच्यात श्रद्धा अंधश्रद्धेचा काही नाही आहे. ही तुम्ही असं समजून करा की ध्वनी एक आवाज आहे, त्याच्या संगीताची जसं आपण म्हणतो ट्रीटमेंट देण्याला पण तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की कसं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स एखाद्या रोग्यावरती जर संगीताची थेरपी जर इम्प्लिमेंट केली तर कसा त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे जो आवाज आहे, आपण स्वतः जेव्हा काही नामस्मरण करतो, जसं की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, किंवा श्रीराम 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 श्रीराम, किंवा ओंकार आहे ओम आहे, यामध्ये जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा त्या उच्चारामध्ये, त्या स्वरावरीमध्ये एक ध्वनी होतो. आणि स्वतः आपण जेव्हा जे म्हणतो तेव्हा तो कानामध्ये असा एक जात असतो. ह्यालाच काय म्हणता, हा एक मेडिटेशनचाच प्रकार आहे. तुम्ही करून पहा, तुमच्या डोक्यामध्ये जर काही, मनामध्ये काही असे वाईट विचार येत असतील, नकारात्मक जर काही चालू असेल, तर ते हळूहळू जर तुम्ही जर हे नामस्मरण करत राहिलं, कोणाला शांत बसून एक लक्ष केंद्रित करता येत नाही, तर तुम्ही हे करून बघा, नामस्मरण करून बघा. नामस्मरण हे मेडिटेशनच आहे. कारण का एक ध्वनी आपल्या कानामध्ये जात असतो, मग ते मेंदूपर्यंत तो पोचतो, आपण फोकस व्हायला मदत होते. त्यामुळे नक्की करून पहा, याच्यावर चिंतन करा की करायला हवं की नको, स्वतः अनुभव घ्या. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत नमस्कार.